जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त पाथर्डी गावातील पाथर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी मर्यादित संस्थेच्या कार्यालयात रसायनयुक्त गुळाची आणि वन औषधी युक्त चहा पावडरची विक्री केंद्राची तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन देवळाली विधानसभा आमदार सरोज आहेरे तसेच पाथर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करून श्रीफळ वाढवून उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आमदार सरोज आहेरे यांचा सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सरोज आहेरे यांनी पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटी संचालकांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. चहा कसा आरोग्यासाठी चांगला नसतो, परंतु आपल्याला माझ्यासोबत चहाशिवाय होतच नाही. दिवस उजाडल्यासारखं होत नाही, तरतरी येत नाही कप चहा पिल्याशिवाय. परंतु त्यातही आपण बघत आहोत की अनेक केमिकल्स युक्त तरतरी बोलायला पाहिजे, कारण बरेचसे कोणाचे अमृततुल्याचे शॉप्स वगैरे असतील, बोलूनही ते जाहीर द्या. परंतु एक सावधानता म्हणून सांगते की त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं ते मिक्स होतं, इट इज अ केमिकल, ते केमिकल आहे. त्याच्यामुळे तसा वापर फार कमी करावा. जर अमृततुल्य मला आधी खूप आवडायचं, परंतु मी त्याचं सगळं बघितल्यानंतर कधी स्नेपीनं चहाच नाही, पण तो अमृततुल्य चहा घेत नाही. मला कोणाच्या बिझनेसवर मला नाही करायचा, परंतु आपल्या लोकांचं आरोग्य जपणे हे एक आमदार म्हणून एक महिला म्हणून माझं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपल्या सर्वांना विनंती करते की जो काही ऑर्गॅनिक चहा आहे, खास करून आता ग्रीन टी कडे सगळं वळलेलं आहे, ग्रीन टीने वजन पण कमी होतं, बॉडी टॉक्सिफाय होते आणि दिवसातून कितीही कप घेऊ शकतात, त्याला काहीच लिमिट नाही. त्याच्यामुळे ग्रीन टी असेल किंवा हा ब्लॅक टी असेल, याच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्याकडे काळजी घ्यावी. आपल्या सोसायटीचे सर्व संचालक मंडळांनी अतिशय स्फूर्त असा हा उपक्रम राबवलेला आहे. सोसायटी चेअरमन खंडेराव धोंगडे, संचालक चंद्रभान कोंबडे यांनी योजनेची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. आणि महिला दिनाच्या आणि शिवरात्रीच्या निमित्तानं आम्ही हे गुळाचं जे प्रॉडक्ट चालू केलंय आणि कंपनीचं आरोग्य गुळ आहे, लोकांच्या आरोग्यासाठी चांगलं आणि सगळ्यांनी वापरून सगळ्यांनी संस्थेला बी आणि शेतकऱ्यांनाही सहकार्य करावं अशी विनंती करतो. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व पाथर्डी कार्यकारी सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांचं सभासदांचं नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि केमिकल विरहित प्रोडक्ट जे गुळ असेल चहा पावडर असेल त्याचाच एक भाग म्हणून आज संस्थेने केमिकल विरहित गुळ आज केंद्र सुरू केलेले. या केंद्राच्या मध्ये चहा पावडर केमिकलच्या गोळ्याच्या वड्या चॉकलेटसारख्या गुळ पावडर आणि भेली असं हे प्रोडक्ट आहे. तर हे केंद्र शासनाच्या योजनेनुसार सहकार खात्याच्या का सोसायटीने विविध उपक्रम राबवले पाहिजे आणि त्या उपक्रमामधूनच हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवलेला आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रोडक्टचा फायदा घ्यावा आणि त्यांचं आरोग्य सुधारावं हीच आमची सर्व संचालक मंडळाची सोसायटीची अपेक्षा आहे. व्हाईस चेअरमन धनंजय गवळी, संचालक तानाजी गवळी यांनी या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या कायम फायद्यात असतात आणि शेतकऱ्यांना चांगल्या नवनवीन गोष्टी देतात, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक केमिकल विरहित एक गुळाचं काहीतरी एक लोकांचे आरोग्य चांगलं राहावं, धोक्यात न जावं यासाठी आम्ही हे प्रोडक्ट राबविण्यात येणार आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी आणि सर्वांनीच याचा लाभ घ्यावा आणि सोसायटीला पण याचा आणि जे शेतकरी आहे ज्यांचे शेतकरीच आहे हे सगळे प्रोडक्ट तयार करतो त्यांना पण याचा लाभ होईल. विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने आणि जागतिक महिला दिन आणि पवित्र अशा महाशिवरात्रीनिमित्त आज पाथर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेने हनीबी कंपनी याचं प्रॉडक्ट जे आहे गुळ पावडर आणि वडी आणि चहा असं हे प्रॉडक्ट आज आपण पाथर्डी संस्थेच्या वतीने गुळ विक्री केंद्र आणि चहा विक्री केंद्र आज आपण चालू करत आहोत. अतिशय सुंदर असा हा उपक्रम आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही आज चालू केला आहे आणि त्याला जास्तीत जास्त आज पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी आपल्या पाथर्डी ग्रामस्थांचे सर्व जे घेणारे ग्राहक आहे त्यांचं मी
मनपूर्वक स्वागत करतो। त्र्यंबक कोंबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। आमच्या पाथर्डी गावामध्ये जे गुळाचं नियोजन केलं आहे अतिशय शरीराला लाभदायक असा गुळ या सोसायटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांचे व पाथर्डी पंचकृषीतील नागरिकांचे याच्या शरीरावरचे आजार या गुळामुळे फायद्याचे ठरणार आहे, सर्व आजार दूर होतील आणि ह्या हा गुळ सर्व शेतकऱ्यांनी घेऊन गेला पाहिजे। कुटुंबात याचा फायदा असेल तर संस्थेला फायदा होईल, गुळ विकणाऱ्याला फायदा होईल, म्हणून मी पाथर्डी गावाच्या वतीने व सर्व संचालकाचं मी आभार मानतो। असेच नवीन नवीन उपक्रम त्यांनी इथं आणावा। सचिव हेमंत बरवीरकर यांनी शासनाच्या योजनेची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। ज्या आपल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये जे 1 ते 151 प्रकारचे व्यवसाय समाविष्ट करण्यात आले त्या व्यवसायांच्या अनुषंगाने आज संस्थेने CSC सेंटर त्याच पद्धतीने गुळ पावडर आणि चहा पावडरचे विक्री केंद्र सुरू केलेले आहे। ह्या उपक्रमासाठी संस्थेस माननीय आमदार सरोजताई आहिरे या उपस्थित झालेल्या होत्या। त्याच पद्धतीने ह्या उपक्रमासाठी नाशिक सहकार खात्याचे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक माननीय फैयाज मलानी साहेब, नाशिक तालुक्याचे उपनिबंधक श्री संदीप जाधव साहेब, त्याचप्रमाणे सहकार अधिकारी प्रदीप महाजन साहेब यांनी संस्थेसाठी याबाबत कसे उपक्रम राबवा याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले, त्यानुसार संस्थेने आज हा उपक्रम सुरू केला आहे। या कार्यक्रमास आमदार सरोज आहिरे, संस्थेचे चेअरमन खंडेराव धोंगडे, व्हाईस चेअरमन धनंजय गवळी, संचालक चंद्रभान कोंबडे, तानाजी गवळी, दत्ता ढेमसे, बाबूराव ढेमसे, विष्णू ढेमसे, रामदास जाचक, भीमा उळुले, बाजीराव चव्हाण, श्याम नवले, संजय जाचक, नासिक अण्वी प्रोड्युसरचे अध्यक्ष विष्णुपंत गायके, तसेच माजी नगरसेवक सुधा मान्ना ढेमसे, भगवान दोंदे, निवृत्ती नाना गवळी, साहेबराव अवड, पांडुरंग शिरसाट, संजय नवले, बाळकृष्ण शिरसाट, सोमनाथ बोराडे, नामदेव बोराडे, दत्तू जाधव, बाळू बोराडे, भास्कर चुंबळे, शांताराम चुंबळे, बाजीराव चुंबळे, सय्यजी चौधरी, रघुनाथ मोडे, बाकेराव ढेमसे, विष्णू गवळी, विजय बांढेमसे व संस्था सचिव हेमंत बरवीरकर, सेल्समन मधुकर दोंगडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ सदस्य, गावातील सर्व नागरिक महिला या कार्यक्रमास उपस्थित होते। NCN News साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।